नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवरनं आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, लोकसभेच्या ज्या मतमोजणी चालू आहे त्या पुण्यातील जी मतमोजणी सुरू आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि ज्या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये आता आपण आलेलो आहोत. आपण हे जे चित्र बघताय हे शेवटच्या टप्प्यामधले आता आहेत आणि या ठिकाणी जवळजवळ मुरलीधर मोहोळ, भाजपचे मुरलीधर मोहोळ यांचा विजय हा निश्चित मानला जातोय. या ठिकाणी संपूर्ण जो बंदोबस्त आहे तो कशा पद्धतीचा आहे आपण बघू शकतो. या ठिकाणी गेट नंबर 2 मध्ये या ठिकाणी सर्व भाजपच्या कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि उजवीकडे जर आपण पाहिलं डावीकडनं ह्या संपूर्ण मेन रोडवरनं आतमध्ये लोक येत आहेत. एक एक आता कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत. या ठिकाणी सुद्धा जी आपण बघतोय गर्दी जी आहे ही या ठिकाणी आपण बघत आहोत आणि या ठिकाणी जो मेन आतमध्ये रस्ता आहे ज्या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे त्याच्या सुरुवातीलाच हा जो बंदोबस्त आहे आतमध्ये ठराविक ज्यांच्याकडे पास होल्डर्स आहेत त्यांनाच आत सोडलं जात आहे आणि त्या ह्या ठिकाणी सुद्धा आता पोलिसांना सतर्क केलं जात आहे. शेवटच्या क्षणी काही गडबड होऊ नये त्या सूचना ज्या आहेत या पोलीस खात्यामार्फत देण्यात येत आहेत. आणि मागं या ठिकाणी आपण बघतो या ठिकाणी सर्व कार्यकर्ते जे आहेत भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. विजयाची खात्री झाल्यानंतर आता संपूर्ण तयारी जी आहे ही या ठिकाणी सुरू आहे. पोलीस बंदोबस्तसुद्धा तेवढ्या प्रमाणात देण्यात आलेला आहे. कुठलीही गडबड गोंधळ होऊ नये याची दक्षता पोलीस खात्याकडनं घेतली जात आहे आणि आपण समोर बघतोय त्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. फायनल आकडा जाहीर होण्याची वेळ आता थोड्याच वेळात येईल आणि मुरलीधर मोहोळ या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हे सर्व चित्र आपल्यासमोर आलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी बोपोडीमधनं या ठिकाणी आनंद छाजेड आपल्या बरोबर आहे, त्याचप्रमाणे आपले वाडेकर आपल्या बरोबर आहेत, जाधव आपल्या बरोबर, जे बोपोडी औंधरोड या भागातले भाजपचे कार्यकर्ते आहेत. आणि आनंद साहेब काय म्हणाल आत्ताच्या या विजयाबद्दल? तुम्हाला तर खात्री होती, तुम्ही तर बॅनर लावून इकडे आलेले दिसताय. येस येस, आम्हाला 100% खात्री होती की मुरली अण्णा मोहोळ भाजपचे उमेदवार आमचे मित्र ते जवळपास 1 ते 1.5 लाखांनी निवडून येतील आणि तसंच ते खरं ठरलं. पुणेकरांनी त्यांना कौल दिलेला आहे आणि एक अतिशय चांगले उमेदवार पुणे शहराने निवडून दिले म्हणून पुणे शहरातील सर्व नागरिकांचं खूप खूप धन्यवाद मी देईल आणि त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहे पुणे शहराच्या, त्या नक्की पूर्ण होतील अशी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या नात्याने त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि नरेंद्र मोदी जे पुन्हा पंतप्रधान होतात याचा मला विशेष आनंद आहे. त्याचप्रमाणे खूप चांगली आघाडी पुणे शहरातून त्यांना मुरली अण्णा मोहोळांना मिळाली म्हणून मी आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करत आहोत. आम्ही आताच आमचे आमदार सिद्धार्थजी शिरोळे यांच्याकडे जाऊन डेक्कनला आम्ही जल्लोष करणार आहोत. त्यानंतर आम्ही संध्याकाळी 5 आणि 6 वाजता बोपोडी आणि खडकी भागामध्ये जल्लोष करणार आहोत. तर असं जल्लोषाचं वातावरण शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आहे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. आज आपले सर्वसामान्य कार्यकर्ता ते पुण्याचा खासदार, म्हणजे साधा कार्यकर्ता आमच्याबरोबर जमिनीवर बसायचा आज तो खासदार झाला, याचा आम्हाला फार मोठा आनंद आहे. हे फक्त भारतीय जनता पार्टीत होऊ शकतं याचा एक पूर्ण विश्वास आम्हाला आहे आणि असेच अनेक कार्यकर्ते मोठे होतील ही अपेक्षा आम्ही धरतो. आणि सगळ्यात आनंदाची बातमी की पुणेकरांनी जो विश्वास टाकला आहे, जो मागचे अनेक दिवसांपासून अनिलराव शिरोळे असतील, गिरीशराव बापट असतील आणि आत्ता मुरलीधरांना यांना जो विश्वास दिला त्या पुणेकरांचे आम्ही मनापासून हार्दिक अभिवादन करतो आणि त्यांना आम्ही पुढच्या काळात त्यांच्या पूर्ण पणे अपेक्षांना उतरू हे आम्ही आश्वासन देतो. या ठिकाणी अण्णा आलेले आहे आणि पावसाच्या सरीसुद्धा आलेले आहे, म्हणजे एक शेतकरीच्या मुलाला पावसानेसुद्धा या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळं अण्णा हे पूर्ण सुजलाम सुफलाम करतील हे या ठिकाणी सांगतो आणि राष्ट्रवादी पक्षानेसुद्धा अण्णांचं प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा दीप उजळत जाओ, आयुष्य तुमचे फुलत जाओ आणि मोदी साहेब पुन्हा एकदा पंतप्रधान हो, ही या ठिकाणी शुभेच्छा. दीप्तीताई, ह्या निवडणुकीमध्ये असं वाटत होतं की धनगेकर निवडून येतील, विजय होतील, 5-7 हजारचा का होईना पण त्या फरकाने ते निवडून येण्याची शक्यता होती. आणि महाराष्ट्रातही सुद्धा महाविकास आघाडीने, खास करून काँग्रेसने,
जिथं एक सीट होतं तिथं 10-11 सीटवर आज आहे. असं असतानाही पुण्यामध्ये काय गोष्ट कमी पडली असं वाटतं की शेवटच्या क्षणी अरे हे राहिलं नाही तर हे झालं असतं तर आपलं सीट निघालं असतं. सर्वात प्रथम मी या ठिकाणी सांगू इच्छिते की आता 13 नाही जवळजवळ फेऱ्या सगळ्या संपलेल्या आहेत. 20 फेऱ्या झाल्यावरच मी बाहेर पडले आणि 75 ते 76 हजाराचा लीड आमच्यावर बसलेला आहे. खरं तर आम्हाला खूप अपेक्षा होती. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना पुण्यातही आम्ही जे 3 लाखाचं जे मागच्या वेळेचा लीड होता तो तोडून आम्ही काही मतांनी का होईना पण निवडून येऊ अशी आम्हाला 100% गॅरंटी होती. परंतु आता आम्ही निश्चितपणाने त्यामध्ये काय झालं असेल याचा विचार करू. आम्ही काँग्रेसची सर्वजण एकत्र बसून आणि त्या दृष्टीनं आम्ही पुढे वाटचाल करू. परंतु मला या ठिकाणी राहुल गांधींचं पण मनापासून अभिनंदन करायचं आहे. नाना पटोले आमचे महाविकास आघाडीचे आता महाराष्ट्रातले जे नेते आहेत काँग्रेसचे त्यांचंसुद्धा मी मनापासून अभिनंदन करेल. कारण खूप चांगल्या जागा महाराष्ट्रामध्ये आणि इंडिया आघाडीलाही मिळताना दिसत आहेत. तर मला वाटतं आता लोकांचा जो कल आहे तो आता बदलत चाललेला आहे. जो फॅक्टर 14 आणि 19 चालला तो यावेळेला चाललेला नाही आणि निश्चितपणाने आता जो येणारा काळ आहे हा इंडिया आघाडीचा असेल. आणखीन एक तसे पाहिलं तर काँग्रेससाठी आनंदाची बातमी ह्याच्यामध्येच आहे की 3,500 लीड तुम्ही तोडलेला आहे आणि तो साधारणतः आता 1,00,000 आसपास आणून ठेवलेला म्हणजे 75-80 हजाराच्या आसपास आणून ठेवलेला आहे. येणाऱ्या विधानसभांकडे ह्या दृष्टिकोनातून तुम्ही कसं बघताय? विधानसभेला आता आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि पुढचा विधानसभेचा शिवाजीनगरचा आमदार हा काँग्रेसचाच असेल हे मी या ठिकाणी ठामपणाने सांगतो. धन्यवाद ताई. आणि ह्या प्रतिक्रिया आणि अपेक्षा म्हणजे देशभरात काँग्रेसला मिळालेलं यश महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळत असलेलं यश याच्यामुळे नक्कीच काँग्रेस कार्यकर्ते आणि काँग्रेस नेत्यांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण झालेला आहे आणि त्याची झलक आज आपण ठीक आहे सीट गेलं विजय आणि पराभव हा असतोच मात्र यातनं एक नवीन ऊर्जा मिळालेली तुमच्या चेहऱ्यावर दिसतीये आणि त्या विधानसभा पण सिंह गेला असं दुःख आहे ते होतच राहणार परंतु नवीन उमेद आणि नवीन जल्लोष नवीन ताकदीने तुम्ही उभा राहताय. महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काँग्रेस पुन्हा पुनर्जीवित होती असं म्हणलं तर चालेल आणि त्याच्यामध्ये मला वाटतं राहुल गांधींची जी भारत जोडो यात्रा होती ती जास्त मोठं योगदान भारत जोडो यात्रेचं आहे. मी सुद्धा महाराष्ट्रामध्ये 12 ते 13 दिवस त्यांच्याबरोबर भारत जोडो यात्रेमध्ये चालले आणि त्यांचा जे अंगामध्ये उत्साह स्फूर्ती म्हणजे काँग्रेसमध्ये जे नवचैतन्य निर्माण झालेलं आहे ते फक्त आणि फक्त राहुलजींमुळे निर्माण झालं. चला या होत्या दीप्तिताई चौधरी ज्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. गड आला पण सिंह गेला थोडक्यात त्यांचं पुण्याचं सीट गेलेलं आहे. आणखीन कोणत्या काँग्रेस पक्ष किंवा महाविकास किंवा महायुतीकडनं काय काय प्रतिक्रिया मिळतात ते आपण आता बघणार आहोत. मित्रांनो या ठिकाणी आता आपण खडकीमध्ये आलेलो आहे आणि खडकीमध्ये मुरलीधर मोहोळ यांचा जो विजय आहे या विजयानिमित्त आपण बघतोय त्यांच्या अभिनंदनाचा बॅनर लागलेला आहे चौकामध्ये. या ठिकाणी जे खडकी भागातील कार्यकर्ते आहेत प्रामुख्याने महिला कार्यकर्तेसुद्धा आपल्याबरोबर आहेत आणि सगळे ज्या या इलेक्शनमध्ये ज्यांनी निवडणुकीमध्ये काम केलेलं आहे ते सगळे कार्यकर्ते आहेत त्यांच्या प्रतिनिधी म्हणून नेहा गोरे आपल्याबरोबर आहे. नेहा काय आजच्या विजयाबद्दल? आजचा विजय मला सांगायचा असं आहे की पुण्यातली जनता ही सुज्ञ आहे म्हणून पुणेकरांनी सुज्ञ सुशिक्षित असा आमचा महायुतीचा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना अधिक लाखोंच्या मताधिक्याने निवडून दिलेला आहे आणि इथे कोणाची स्टंटबाजी पुणेकरांना पसंत आलेली नाही आहे. जी काही एवढ्या दिवसामध्ये स्टंटबाजी चालली होती काँग्रेस पक्षाची ती स्टंटबाजी अजिबात धंगेकर म्हणा किंवा काँग्रेस पक्ष असेल यांची जी स्टंटबाजी होती ती पुणेकरांनी अजिबात पसंत केलेली नाही आहे हेच मला यातून सांगावंसं वाटते. आणि आमच्या मुरली अण्णांनी जी मेहनत घेतली आहे महायुतीचे जे पदाधिकारी आमचे नेते कार्यकर्ते जे काही असेल त्यांची मेहनत ही रंग आणलेली आहे हे एवढंच मला सांगावंसं वाटते. आता आणखीन एक प्रतिनिधी पुरुषांच्या गटात नाही घेऊ महिलांचं एक झालेलं आहे काय वाटतं या विषयाबद्दल? मुरली अण्णाला जेव्हा उमेदवारी जाहीर झाली होती त्यावेळेलाच आम्ही डिक्लेअर केलं होतं की मुरली अण्णा हे 100% जिंकून येणार आहे म्हणून आम्ही फ्लेक्स काल रात्रीच
निकाल लागण्याच्या आधी लावलं, कारण आम्हाला माहीत होतं की मुरली यांना हे प्रचंड बहुमतानेच निवडून येणार आहे, कारण पुणेकर हे सुशिक्षित आणि स्टंट न करणारे उमेदवारांना निवडून देतात, हे पुणेची संस्कृती राहिली आहे आणि हे पुणेकरांनी परत भाजपच्या सिद्ध केलं आहे. आणि शिवाजीनगरला सुद्धा आमदार सिद्धार्थदादांच्या सिद्धार्थदादा शिरोले यांच्या नेतृत्वात भाजपला लीड भेटली आहे आणि पुढेही भाजप असं काम करून जनतेच्या सेवेसाठी दरवेळी. मित्रांनो, अशा पद्धतीने जो आहे या सर्व विजयाचं श्रेय जे आहे एकमेव आहेत आणि आता आपण हे जे करतोय